वर्षाच्या सुरुवातीसच अनेक सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज झाले. विषय आणि मांडणीतल्या वैविध्यतेने हे नटलेले सिनेमे नव्या वर्षाचा आरंभ दणक्यात करणार असं दिसतंय. असाच एक विनोदी ढंगाचा आणि सामाजिक भाष्य करणारा सिनेमा येऊ घातलाय. अशोक चित्र निर्मित. माझं नाव विनय किंवा बंड्या. माझं नाव विद्या उर्फ बेबी. बंडे आणि बेबी यांची कहाणी. बंडे आणि बेबी यांची कहाणी. ती जेव्हा जाते हा तेव्हा येतो. ती जेव्हा जाते आणि हा तेव्हा येतो. मुलगा काय करतो? म्हणजे बंड्या तो कंपनीत कामाला आहे. बर, कुठली पाळी? रात्र पाळी. मुलीची पाळी? ही काय भानगडे. मुलगा सकाळी कामावरनं परत आला की खोली त्याची. पण तरी अजून माझ्या घरी राहतोय. आणि संध्याकाळी मुलगा कामावर गेला की खोली मुलीची. आमचा नातेवाईक खूप जवळ आलाय. तुम्ही मला मगाशी माझ्याच नावाने हात मारलीत ना. मला लक्ष्मी म्हणालात ना. अरे वा, चांगलंय. तुमचं नाव काय? नारायण. बंड्या आणि देवी या चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन आहे सुभाष फडके यांचं. प्रसाद ओक, सई रानडे आणि आनंद अभ्यंकर सोबत विनोदी अभिनयावर हुकूमत असलेले विजय चव्हाण व सतीश तारे हेही आपल्याला या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसतील. आपण आपट्यांच्या वाडीमध्ये गुण्या गोविंदानी राहतो. भांडण नाही, तंटा नाही. अरे रांडे चानू, तुझी बायको रात्रभर शिंगावर वाडीत वाडी, वाडीत वाडी, वाडीत वाडी, एकच वाडी. तुझा नवरा बबन, तो पण बाहेर आलोय सपन. मऱ्याच्या कानाखाली चिनी कंबर. दिवसा ढवळ्या बैलासारखे उधळत येत आहे. आणि हा बैल कोण? हा दिवसा ढवळ्या. आयडियाची कल्पना आली आहे. कल्पना आली आली कल्पना आली आली. मराठवाड्याहून पुण्याला नोकरीसाठी आलेल्या तरुणाच्या धडपडीची आणि प्रेमात पडल्यावर झालेल्या गोष्टीची एक अतिशय धमाल गोष्ट आपल्याला चित्रपटातून बघायला मिळेल. प्रिय बेबी, मी काय तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण तुम्ही नक्कीच सुंदर असणार. काय माणसाच्या हस्ताक्षरावरनं, कागदावर उमटणाऱ्या विचारावरनं कळतं की ते. त्याकरता बघायची काय गरज आहे. हलके सजे मनीये आडून मांडतो मी. हलके सजे मनी. प्रिय विनय, आपण अजून एकमेकांना पाहिलेलं नाही, एकमेकांना भेटलेलो नाही. मला वाटतं आपलं हे प्रेम आपण असंच ठेवावं. तुम्हाला कसं वाटतं? हे कोण बोलणारे कसले असे इशारे. शब्दावरी फुलोरा अंगावरी शहारे. बेभान चांदण्याच्या कैफात नाहते मी. माझी मनोगते शब्दास सांगते मी. बेबी रूम पार्टनर म्हणजे लक्ष्मी म्हणजेच विद्या. आणि बेबी विद्या लक्ष्मी माझ्यावर प्रेम करते. प्रेमात वगैरे पडलं वाटत. पार्टनर आहे, बघू कसं काय होत ते. पार्टनर म्हणजे रूम पार्टनर की लाईफ पार्टनर? मी कोणावर तरी प्रेम करते. प्रत्येक लव्ह स्टोरीचा शेवट आनंदी असतोच असं काही नाही. कदाचित तुम्ही कोणावर प्रेम केलंच नसेल. हातात माझ्या जरी भाग्य हे माझे. कैसे मागू मी माझ्यासाठी जाणू तुझ्या जगण्याचे. वाट तुझ्या दारी नेणारी मी मूठ मागे फिरते. मार्ग दोन जगण्याचे दिसता पाऊल अडकडते. बंडे आणि बेबी एकमेकांवर प्रेम करतात. प्रेम काय असतं ते मला कळलं. पण तुमचा मित्र त्याला नाही कळलं. बंडे आणि बेबी यांची कहाणी. बंडे आणि बेबी यांची कहाणी. ती जेव्हा जाते हा तेव्हा येतो. ती जेव्हा जाते आणि हा तेव्हा येतो. असेच विनोदी चित्रपट येत राहतील आणि आपलं मनोरंजन नेहमीच करत राहतील यात काही वादच नाही.
आविष्कार संस्थेतर्फे आविष्कार संस्थेचे संस्थापक सदस्य श्री अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून दरवर्षी जानेवारीमध्ये अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही आजपासून ते 9 जानेवारीपर्यंत साठे महाविद्यालय विलेपार्ले व आविष्कार सांस्कृतिक केंद्र माहीम येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जगदंबा नाटकाचे नाट्य प्रयोग व दृश्यकला क्षेत्रातल्या तज्ज्ञांची व्याख्याने हे या महोत्सवाचे स्वरूप आहे. आविष्कारच्या या महोत्सवाला हाऊसफुलच्या मनःपूर्वक शुभेच्छा. फ्रेंड्स, आता वेळ झाली निरोप घ्यायची. पुन्हा भेटू हाऊसफुलच्या पुढच्या एपिसोडमध्ये काही नवीन घडामोडींसह. तोपर्यंत बाय.